गोयचे पोलीस स्टेशन हे फेल झाले FIR रजिस्टर करता. आता किती घडला, कोण सारखो आहा, कोण सारखो ना, हे सगळे तुम्हाला त्यांची फॅमिली उलयतले. पण एक गजल हा क्वेश्चन करता लागो ना कसं त्यांना मेळो. हावे क्वेश्चन केले त्यांना की FIR रजिस्टर करपाक 46 डेज कित्याक लागला. आज अटेम्प्ट वो सुसाइड केलो जाल्यार त्याच्या पहिली किती घडले हे तुमच्या मुखार, गोयच्या मुखार येवपाक जाय. ह्या भुरग्यान एक कंप्लेन, एक नोट बरोवन दवरलो फर्स्ट अटेम्प्टाक करच्या पहिली. म्हणजे हे दोन अटेम्प्ट झाले, दुसऱ्या अटेम्प्टाक तो सुसाइड करून तो पिड्यार झालो. पहिलो अटेम्प्ट त्याचो 29 सप्टेंबर, आणि त्या टायमाचेर पोलीस बीन आयले आणि त्याका त्या टायमाचेर तो वाचलो. आता त्याच्या पहिली जो अटेम्प्टाचेर एक स्टेटमेंट बरयलो आसा जे तांच्यानी म्हाका प्रोवाइड केले आहा, त्या प्रमाणे हांव वाचून दाखयता. मुर्गा सुनील पेडणेकर पैंगीणकर स्पॉइल माय लाईफ, दॅट्स वाय आय एम गोईंग टू अटेम्प्ट सुसाईड. फोर्सफुली शी मेक मी साइन द सिव्हिल रजिस्ट्रेशन अँड शी फायटिंग विथ माय फॅमिली ऑलवेज. शी इज फायटिंग टेलिंग रॉंग थिंग्स अबाउट माय फॅमिली मॉम अँड डॅड अँड ऑल्सो शी इज ब्लेमिंग माय सिस्टर ऑल्सो. शी इज नोज ब्लॅक मॅजिक. मुर्ग इज किलर. इफ आय आस्क डिवोर्स देन शी इज सेईंग she want my whole property and saying I want all my money also. I am frustrated. Murga father is also responsible for registration. They force me. Was sign mata wo tanchani note teni 29th cha pehli burun dollo first attempt ata wo note jena police station at meta police station at melo taje nankar police ani kide kele te kalpak jay lokanche jante mukha civil registration हांचे जाल्ले आसा सर्वेश पेडणेकर आणि मुर्गा. हे त्यांचे सिव्हिल रजिस्ट्रेशन जाल्ले आसा. आता प्रश्न हो येता की हे झाल्या उपरांत जरी तर हे कम्युनिकेशन पोलीस डिपार्टमेंटात पावला, पोलीस डिपार्टमेंटांनी कितले पर्यंत इन्व्हेस्टिगेशन फर्स्ट अटेम्प्ट केलं जाल्यार उपरांत इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय आशिल्ले, FIR जावपाक जाय आशिल्ली, कितें जावपाक जाय आशिल्लें, किती केले या काणकोण पोलीस स्टेशनांनी हे कळपाक जाय. वो सेकंड नोट तो आधार कार्डचे जे कॉपीचे तांचेर बरयलो आसा ते म्हणटा मुर्गा सुनील पैंगीणकर ट्रॅप्ड मी व्हेरी वेल. आय कांट कम आउट फ्रॉम दीस बिकॉज दे आर सपोर्टेड बाय पॉलिटिकल पीपल अँड शी इज शार्प अँड ट्राईंग टू किल मी मॉम अँड डॅड. मम्मी आणि डॅडी तो आय नोट बरयता आणि वो नोट बरयला 4 तारखेचो सुसाईड. सेकंड अटेम्प्ट जेव्हा तो सेकंड अटेम्प्ट करून 4 ऑक्टोबर तो हंगासर संसार सोडून गेलो त्या टायमाचेर वो त्याच्या पहिली नोट बरयता. आता वो कोण पॉलिटिशियन जो इन्वॉल्व आहा काणकोण राजकारणाचो, खंयचो पॉलिटिशियन वो इन्वॉल्व आसा वा जो प्रेशर आशिल्लो ह्या फॅमिली कडेन, हे हांव सरकाराकडे विचारूक सोदता, चीफ मिनिस्टर प्रमोदाकडे विचारूक सोदता. कित्याक चीफ मिनिस्टर प्रमोद होम मिनिस्टरूय आसा. आणि हा दुसरो प्रश्न विचारूक सोदता आमचो सभापती रमेश तावडकर. सिंपल गजल असा, इज दीस सुसाईड बाय चॉईस ऑर इज दीस सुसाईड बाय टॉर्चर. वो आन्सर दिवपाचे काम होम मिनिस्टराचो, वो आन्सर दिवपाचे काम डीजीपी हे त्याच्या लोअर अपचे असा पण त्यांचे SP जाऊ पोलीस डिपार्टमेंट PI यांचे काम असा. किया आज जरी तर एक FIR रजिस्टर करपाक काणकोणचे पद धरून आझाद मैदानाचेर येऊन बसचे पडटा जाल्यार तुमचो लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन खंय आहात तो आमकां दाखोवन दिवचो पडटलो. ही जी फॅमिली आहा ती भंडारी समाजाक बिलोंग करता. हांव भंडारी समाजाचे नाव एकाच लागून घेता कित्याक BJP सरकार जो आहा पळय भंडारी समाज चड आसलेल्या कारणान त्यांचे इलेक्शना टायमार भंडारी 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 म्हणून वोटींग घेता आणि नॉर्थ गोवाचो MP जो आहा पळय तो निवडून येता. आज त्याच भंडारी समाजाच्या लिडरांक आणि सगळ्या ऑर्गनायझेशनांक ही फॅमिली उडो मारता की हो इनजस्टीस जो आहा पळय एक भंडारी समाजाच्या भुरग्याचेर जाल्लो आसा. आणि आज तो भुरगो आज त्यांच्या मुखार ना, पण ही लेटरां तरी वाईट इनफ असा की बरोवन दिल्ली लेटरां सुसाईड नंबर सुसाईड फर्स्ट अटेम्प्ट करच्या पहिली लेटर भरलेले
आणि सेकंड अटेम्प्ट केला त्याच्या पहिली दुसरो अटेम्प्ट केल्या पहिली बरेली असाल आणि त्या सेकंड अटेम्प्टात पॉलिटिशियनचा हात असा म्हणून सांगता तर कोण तो पॉलिटिशियन खंयचो पॉलिटिशियन इन्वॉल्व आहा या सुसाईड अटेम्प्टात. आता प्रश्न हो येता जेव्हा एक मनीस 28 वर्षाचो भुरगो जेव्हा फर्स्ट लेटर बरयता की आपण अटेम्प्ट करतलो सुसाईडाचे कित्याक लागून आपण टॉर्चर असा म्हणून ते फॅमिली टॉर्चर करता जाल्यार पुलिसांनी त्या हेजेर किती केले ते गोयात कळपाक जाय. कित्याक काणकोण पुलीस स्टेशन जे आहा पळय ते फेलियर म्हणून याच इशू म्हणून कितलेच इशू आयज आमच्या नजरेक येयल्या. क्रूज बाबान सुद्धा तो विषय घेतलेलो असा प्रतिमा क्रूज बाब जो जॉन फर्नांडीस असा त्याचा अटेम्प्ट झाला सुसाईड ऑर मर्डर हो क्वेश्चन मार्क जनते मुखार आयलो पण तो इशू अजून पर रिझॉल्व जाणार तो चीफ मिनिस्टरा कडे पावलो असा विषय. आता हो दुसरा विषय आयलो असा आणि दुसरा विषय होत असा सुसाईड केलो एफ आय आर रजिस्टर जायना. आता हा कोणाची बाजू आणि कोणाची बाजू घेऊक ना घेऊक हे उलयता पण हा एक गजल सांगता की आमचं सरकार जो हा पण पोलीस डिपार्टमेंट इज फेल अँड फेलिंग टू रजिस्टर अँड एफ आय आर. एफ आय आर हो पहिलो राईट हा खंयच्याय मनशाचो माका माझे इन्सिडंट माका राईट असा की थंयसर पुटाप करपाक कंप्लेन घातलेली त्यांच्यानी 5 तारखेक. ही 5 तारखेची कंप्लेन घेऊन पुलीस उशापणाक न्हिदले. पुलिसांनी किती करपाक जाय आशिले ही 5 तारखेची कंप्लेन आहा त्यांना त्याच्या नंतर तुम्ही सगळे इन्व्हेस्टिगेशन जाऊन एफ आय आर करपाक जाय आशिले. इन्फॉर्मेशन अंडर आरटीआय हे तुमकां थंयसर प्रकाशा लॉयरान गायड करून तांकां एफ आय आर कॉपी मागयली. आज पर्यंत त्याची एफ आय आर कॉपी कित्याक दिना खंय आहा ती कोणाच्या घराकडे आहा एमएलएच्या घराकडे आहा होम मिनिस्टरच्या घराकडे आहा चीफ मिनिस्टर तू होम मिनिस्टर आहा तुझ्या घराकडे आहा कित्याक लागून ही एफ आय आर रजिस्टर जी आहा ती त्यांना मिळाना. वॉट इज स्टॉपिंग यू हू इज स्टॉपिंग यू हू इज द पॉलिटिशियन इन्वॉल्व इन दिस सोसायटी प्लीज पीपल ऑफ गोवा वॉन्ट्स आन्सर फ्रॉम दीस. आणि अशो केसीस जर तर गोंयभर जावपाक लागले पुलीस सुसायड करता मागीर त्याच्या नंतर पुलीस सुसायड म्हणजे भुरगो हॅरेसमेंट करतालो म्हणून सगळे भायर येतात. आज गोयात सुसाईडच्या वर सुसाईड झालेली असा जॉब स्कॅमात सापडले सुसाईड पोलिसांचे भीतर लव अफेअर्स जे असा नाजाल्यार कोणाचे फिलिंग्स असा त्याच्या बद्दल सुसाईड. जरी तर कोण लग्न झालो आणि घराकडे बसता जाल्यार सुसाईड. आज भुरगे खंयच्या दिशाचेर पावंक लागला आणि आज पर्यंत चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत म्हणटा भिवपाची गरज ना. गोयात लास्ट 1 वर्सांनी मोर देन 25 to 30 सुसाईड गोयात केसीस जाल्ल्यो आहा तेतून चडशे भुरगे आहा. आणि या भुरग्यांनी सुसाईड कित्याक केले आणि अशी सिच्युएशन कित्याक येतात याचे काम आणि रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहा चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत आर यू गोईंग टू टेक होल्ड अ रिस्पॉन्सिबिलिटी टू सी इन टू दिस मॅटर. कलेक्टरला हा रिक्वेस्ट करता की हे केसी इंटरफियर जाऊचे आणि बेगीच्या बेगी हेजेर एक्शन जावपाची गरज. पहिली भायर असतालो भायर असले कडेन ते चलवान हाडले तेका मुद्दम हाडलो 2 महिन्यान हाडलो 2 महिन्यान हाडला तेका सांगितले आमकां गव्हर्मेंट जॉब दितले जॉब दिता म्हणून सांगून तेका घेवन आयला. आमकां कांय खबर ना पासपोर्ट बी तेन कसा कडेन आसले आनी तेन्ना मागीर येतना 2 महिन्यान येतना 2 महिन्यान येता आसतना म्हाका फाटीर फोन केला हेजेर एअरपोर्टाचा मम्मी हांव येता हांपा लागलो हांवें कितें रे शेण्या आणि एकदम सकाळी फोन केलो तो फोन काढप ना काना लागलो ते सकाळ लागलो फोन केलो तो सांजे फोन हे करप ते हे करून 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 मागीर ते अचानक ते केली टेन करपाक तयार केली टेन केलो सगळं केलो आमकां सांगलें ना टेन करत्यान बीन आणि आम्ही चालले टेन बाबा कोणा सांगून केले शाणू म्हणलं ना तेगे तेगे डॅडीन आणि चेडवान बायला आपल्या मुद्दम फसान हे करा आणि तुमकां सांगा मार तुम्ही सांगत जाल्यार आपूण उगी रावपा रांपा लागलो. आमी म्हणलें पूण आमी एक उदक सांगप न्ही म्हणलें ना डॅडी आमकां सांगलां आपल्या तुमकडे उलयना म्हणून सांगलां इतलें म्हणटरी आमी उगी रावली आसूं भुरग्यांनी खुशी आहा अशें म्हणून आसूं म्हणलें आनी उगी रावली. त्याच्यानंतर मागीर बाय चेडो म्हणपाक लागलो मम्मी तुम्ही टेन्शन करनाका गो आपूण आतां हे करता न्ही ती बरी मनशां आसा जाय म्हणपाक आनी सगळें जालें बी
आणि अचानक माझ्या रूम बनवला. मम्मी आपला खूप टचर करून पाहिला, खूप आपल्या रावपा लागून पाहिला, खूप तिथून पाहिलं किती आता स्कूल करतो चॅनल म्हणून पाहिला. मम्मी आपण तेन कोण फसलो किंवा तेन कोण फसलो कोण पाहिलं. बापू एकदम म्हणतो मग तुझे तुझे बापाय नावा राहता आपतीचे नावात आम्ही ओल्डी बिल्डिंग काढे आम्ही पाहिलं. डॅडी सांभाळलो, डॅडी आपल्या अशा सरी सांगताय. डॅडी म्हणे किती खाले आपण म्हणतो रे तू काय नाही छान म्हणून सांगले. होय नी डॅडी म्हणत गे बापू आपला अभ्यास करतो पप्पा लागलो इथल्या म्हणले. आणि इथले आधी या प्रॉपर्टी लागून आणि ते युरोप दाखवा असून युरोप दाखवा आम्ही सर बाबा युरोप असून आम्ही कोण ना म्हणून सांगले. तू वजना का छान म्हणले मी वजन म्हणून सांगता लागलो. वजन म्हणले म्हण आणि प्रॉपर्टी त्याच्या नावावर करलं म्हणून हे इथली गेलते मी इथली करून माझी सोसायटी गेली. सोसायटी करते त्या सोसायटी करतो म्हणतरी हा गेले पोलीस स्टेशन सांगले ते मी इथले बरी काम केले. माझ्या पुतार बसून उडी मारतच ते मी आणलो माझ्या पुतार उडी मारतो तिकडे नेले. आणि मागे त्याच्या नंतर आणलं मी आणलं आणि मागे म्हणपा लागले. आणि झाले ते जोडला भोपाळी एवढं सांगले जोडला भोपाळी एवढं सांगला ते मी अर्धा पत्रे मग फोन केला त्या जोडवर चेड्यान माहीत आहे फोन केला पण आणि म्हणपा लागला आपण जीव दिता म्हणपा लागला त्याका. त्याने मागीर म्हाका फोन केला मग ब्लॉकांक आणून दवरला त्या चेडवान फोन केला आणि म्हाका म्हणपा लागले मम्मी ते सर्वेश म्हणपा लागले जीव दिवपाक गेला. जीव दिवपाक गेला तर कित्याक जीव दिवपाक गेला आमी खबर ना म्हणून सांगले. हांव पोलीस स्टेशनान आयज म्हणून सांगलेलो मागीर वाटे वयलो तशी पोलीस स्टेशनान गेले आनी सायबा तिथं कोण पोलीस ते घे हातीन गेले. तेणी ते तेजे कडेन उलयलो आणि ताका सांगले तुमच्या नांवान बापायच्या आनी तुज्या नांवान नोट बरयलो आसा तुम्ही रोखड्याचे रोखडे येया आमी तुका भितर उडयत म्हणून. आणि जेन्ना तेन्ना हाडलो मागे चेड्याक म्हण ना तेमकां हाडलना ना तेमकां अरेस्ट केलना कळ्ळें न्ही ना अरेस्ट केलना. मागीर हांवें सांगलें मागे चेड्यान ना बरे भशेन हाडलो कांयच जालें ना बरे भशेन हाडलो. आनी पेपरार तेमी आवट कितें केला श्रिस्तळचो एक भुरगो उडी मारलो पुला वयल्यान नांव ना गांव ना अशें करून हें केलें. मागीर तेजे नंतर हय तेजे नंतर तितलें जातले आमी मागीर पणजे वस म्हण सांगलें हॉस्पिटलांत थंय वस म्हणटरे आमी कितले वेळ म्हळ्यार थंय उरली दोन वर उरली ना ते चेडूं येना ना तो बापूय येयना. मागीर चेडूं इतलें जालें म्हणलो दोगां येयना. मागीर हे पोलिसांत सांगले सर म्हणले आजून सुद्दां ती कित्याक येतलो मडगांव सावन येवपाची काय काणकोण पैंगीण सावन येवपाक लेट जाता का मडगांव सावन येवपाक लेट जाता का म्हण हिंगा म्हणले ना तेणे. मागीर खंय त्या चेडवान त्या पोलिसांक फोन केला आपूण कोणाच्यो ते तूं खबर आसा आपूण सरपंचाच्यो म्हणून सांबाळ सरपंचा म्हणटा कोण मेल्ल्याच्यो गेलो कोण मेल्ल्याच्यो नांव ना कांयच ना. मागीर तेजे नंतर परत आमी हॉस्पिटलांच्यान घर पावली. घर पावल्या पसून त्या पोलिसांनी एक त्या चेडवा घेवन बरोबर घेवन ताका तो पडोन बरो आसलो ताका आनी ताका दोगांक एक कन उलयलना दोगांक एक करून उलयलां. मागीर हांवें मागीर सरा म्हणलें तुमी त्या दोगांक एक करून उलोवप न्ही आसलें अशें म्हणलें. ना तो हॉस्पिटलांत व्हेल्लो न्ही तो येयलो तेन्ना आमी उलयता आसले अशें म्हणपाक लागले. तेन्ना कित्याक त्या दिसा गेलो रोखडो घरा कडेन हाडलो म्हण ताका तेन्ना तुमी उलोवप न्ही आसले ते दोगांक एक करून तो कितें म्हणून सांगता आसलो. ना तो उलयनासलो न्ही म्हणपाक लागले तो उलयनासलो न्ही हांवें ताका सांगलो तो सामको मनू जाय कांय उलोवपाक भंय दिसताली म्हणटा तो उलोवपाक तरी पूण तेणी इतल्यार म्हणपाक लागलो सर म्हणपाक लागले ना तेणी तेणी तुवें दिलें न्ही तेणी चेडवान मारला ताका म्हणून पी एस आय मारलो तो सांगता तेणी तुवें दिलें न्ही तेणी ताका पेंट मारला अशें म्हणपाक लागलें. तरी पूण गळफास घेता गळफास घेतले सुद्दां घरा कडेन एक पोलीस ना कितली पोलिसां आपयल्या गाडी आपली ना कोण येयला तेमी जाणे पळय तो सोसायटी घातला तोच भुरगो आज गळफास घातला ना पोलीस आयला जेन्ना हॉस्पिटलांत व्हेला पळय पोलीस ना तेजे नंतर पोलीस आयला तेजे नंतर भायर जेवटेन जेवटेन धांवपळ गेला आनी तशातच गेला काणकोण पोलीस स्टेशनाचेर हेका सुद्दां उडी मार तेन्ना रजिस्टर केलना गळपास केलें तेन्ना रजिस्टर केलना आनी मोड्यार केलें तेन्ना रजिस्टर केलना. जेन्ना हॉस्पिटलांत वचून डॉक्टरा कडेन वचून येयला तेन्ना डॉक्टरान सांगलें आमी मोडे कशें दिवपा ना कित्याक तुमी रजिस्टर करनासतना हें आमी दिवपा ना म्हणून. आनी कायद्यान ती बायल जाली त्या बायलां इतले जाल्या पयलीं तें चेडूं कशेंच येयलना थंयच्यान डॉक्टरान हें करतले हिंग कंप्लेन करतले एडवोकेटा कडेन हांव वचून येतले तेजे नंतर तेमी हें केला नाजाल्यार तेमकां आपोवन हाडलो मागीर पोलिसान
ते चोडू आणि बाबा आहे का त्यांनी सगळं घ्यायला आहे आणि आम्ही चार जणं आमच्या वाटेत कोण नाही म्हणलं पण माझं लागतं चोडू आणि बाबा बाबा चोडू आणि बाबा माहिती डॉक्टरांना पोलीस स्टेशनात एक वर दीड वर नाव केलं रजिस्टर केलं तिथं सुद्धा घेतलं ना तुम्ही किती आले काय आले मग काही चालणार मागीर आम्ही एडवर्टाईजच्या ती त्यांनी हे करतो मागीर इंगे दिला त्यांनी हा सगळं झालं सुनील पैंगे दुर्गा ना बड़ा डिसेंबर एंडिंग